केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील साठवण तलावास मंजुरी मिळावी म्हणून राजश्रीताई राठोड यांचे आमरण उपोषण. केज तालुक्यातील कोरडेवाडी येथील साठवण तलावास मंजुरी मिळावी म्हणून धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याच्या महिला प्रदेशाध्यक्ष राजश्रीताई राठोड या आमरण उपोषणास बसल्या होत्या. 3 दिवसांपासून आमरण उपोषण चालू, मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पाठ फिरवली असून राजश्रीताईंच्या उपोषणाला ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील कोरडेवाडी येथे साठवण तलाव मंजूर करण्यात यावा या मागणीसाठी ग्रामस्थ गेल्या 40 ते 50 वर्षापासून पाठपुरावा करत आहेत, परंतु या प्रकरणाकडे गांभीर्यपूर्वक लोकप्रतिनिधी व प्रशासनाने सदर प्रकरणाची अद्यापही कसल्याच प्रकारची दखल घेतलेली नाही. 2024 लोकसभा निवडणुकीवर कोरडेवाडी येथील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकला होता, परंतु अद्यापही लोकप्रतिनिधी यांनी या महत्त्वाच्या प्रश्नाकडे पाहिले नाही व ग्रामस्थांशी भेटून चर्चा देखील केली नाही असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. राजश्रीताई राठोड या नांदेड जिल्ह्यातील माहूर तालुक्यातील रहिवाशी आहेत. त्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करत आहेत. केज तालुक्यामध्ये अनेक पक्षाचे मातब्बर लोकप्रतिनिधी तथा नेते आहेत, परंतु कोरडेवाडी ग्रामस्थांच्या मदतीला अद्यापही कोणी धावून आले नाही अथवा शासन स्तरावर साठवण तलावाचा पाठपुरावा करून त्यास मंजुरी मिळवली नाही, परंतु दुसऱ्या जिल्ह्यातील एक कन्या येऊन ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्यावर उपोषणाच्या माध्यमातून आवाज उठवत आहे व प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला जागे करत असल्याचे यावरून दिसून येत आहे. कोरडेवाडी हे डोंगराळ भागातील एक ग्रामीण गाव असून या गावामध्ये आजही पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, परंतु लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडे लक्ष देत नाहीत असा सवाल नागरिकातून उपस्थित केला जात आहे. दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजीपासून राजश्रीताई राठोड या कोरडेवाडी येथे आमरण उपोषणास बसले आहेत, तरी त्यांच्या उपोषणाला अद्यापही लोकप्रतिनिधी व प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी भेट दिली नाही असा आरोप त्यांनी केला आहे, परंतु त्यांच्या या उपोषणाला ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे पाहावयास मिळत आहे. आमच्या प्रतिनिधींशी बोलताना राजश्रीताई म्हणाल्या की जोपर्यंत प्रशासन कोरडेवाडी येथील साठवण तलावाच्या मंजुरीचे पत्र देत नाहीत तोपर्यंत मी माझे आमरण उपोषण चालूच ठेवणार आहे. मी येथील गावकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. आमदार असो की खासदार असो अथवा प्रशासनातील कोणीही अधिकारी असो, कोणीही कसलेही पत्र घेऊन आले तरी मी माझ्या भूमिकेवर ठामच राहणार आहे. मी कसल्याही आमिषाला बळी पडणार नाही असे त्यांनी बोलताना स्पष्ट केले आहे. दरम्यान ग्रामस्थांनी प्रतिक्रिया देताना त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे. हबप महादेव महाराज चाकरवाडेकर, माननीय आमदार पृथ्वीराज साठे व शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड, सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट निखिल बसुटे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आपला पाठिंबा दर्शवला आहे. मला माहित नाही, मी एक शेतकरी, मी सांगताना असं सांगतो की पुढाऱ्यानं तिची दक्षता घ्यावा. त्या माझ्या लाडक्या लेकीचं हाल करू नये. माझा हो समजा चेक खाऊन नवळ झाला, पण माझ्या लेगीची किंमत करा. ती माझी एक जती नाही, समजा जगाची लेगी. ह्याच्यामुळे मी काही बोलू शकत नाही, पण एक करा, ते काम तर मला करताना ते लवाल बोलू नका. तर करता न करता पण पोलचो पिसरी देतो येऊन सोडा, तुमची जवान द्या. करता एक हाजर करायला एवढी दिली नंतर तुमची माहित घाला येऊ. बिलकुल बोलू नका. कधीपासून सगळं सांगा. हा सांगतो, ही 25 वर्ष मागली. 25 वर्षापासून हे घर मार चालला. येतोय बुडारी, जातोय बुडारी, गप्पा हाणतेत, येते जातेत, आम्ही करतोच म्हणते. पण हे आजची योजना आहे ती फार बेकार आहे. हे ते लेकरू बिनान पाण्याचे थेंब पाणी पेत नाही. त्यांना मी लेकरं असेल ना, त्यांना लेकरं नाही, मग त्याने काही शेपोरीची किंमत करावा. मला ह्याच्यामुळे काही सांगता येत नाही. त्याने ते आपलं यावा आणि त्या पोरीचा उपयोग करून तेवढं सोडावा. आणि कोणते अंडा त्यांना फक्त ते तारीख लवकर द्या म्हणा. 4 दिवस झालेत ना, काय म्हणत असेल तिचा जीव.
तिला काय खाया आशंका नसेल. तुम्ही जर एक दिवस पाणी नाही प्याला तुमचं काय होईल? मला एक तासभर पाणी नसेल मला दम निघत नाही. त्या लेकरांचं मग कसं कळलं असं? मग ह्याच्या पुढं त्यांना यायचं का नाही यायचं ते मला कळत नाही. माझं लांबच चाललेलं म्हणून थांबवतो. तुम्हाला जर काही शंका असेल किंवा असा असा विषय आहे तुम्हाला आम्हाला ह्याच्यात मदत करा तुम्ही मला सांगा. आणि मी जरी तुमचं गाव असलं तरी माझ्या तालुक्यातलं गाव आहे. मी तुमच्या तालुक्यातलं जरी मी प्रॉपर केजला असतो मला सुद्धा मदत म्हणा किंवा तुम्ही चला म्हणून आम्ही बोला मुंबईपर्यंत सगळ्या याला आम्ही आमच्या सो खर्चा आम्ही तुमच्यावर येऊ. पण त्याच्यावर चार पाच लोकांची समितीच काम करून करा सुरुवात करा. कुठलं पुढारी फेडरेशन आधी लागू नका असं माझं तुम्हाला सजेशन. थांबतोय मला बसलाय. काय मागणी आपली आणि प्रशासनाचे कोणी अधिकारी आपल्यापर्यंत पोहोचले होते का आणि त्यांनी काय आश्वासन दिली आहेत का? सर्वप्रथम तर मी राजेश्री राठोड धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानची महिला प्रदेशाध्यक्ष आणि एक समाजाची तीव्र असणारी भावना लक्षात घेता कोरडेवाडी या गावामध्ये 3 दिवसापासून आमचं हे आमरण उपोषण चाललेलं आहे. ना कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कुठलीही गोष्ट इथे येऊन सांगितलेली आहे. राहिला विषय ज्या मराठवाड्याच्या भागामध्ये गेल्याच्या नंतर ज्या गोष्टींवरती राजकारण केलं जातं ते म्हणजे दुष्काळ भागामध्ये असणारा पाण्याचा प्रश्न. आज खरं तर कोरडेवाडीमध्ये गावामधला तो पाण्याचा प्रश्न एवढा ज्वलंत आणि जिवंत असताना पेटलेला असताना सुद्धा कुठलाही पुढारी नेता इथं आलेला नाही. हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा आम्हाला कुठलीही गोष्ट सांगितलेली नाही. गेले 30 ते 40 वर्षापासून या गावकऱ्यांची ही साठवण तलावाची मागणी आहे. पण मागील झालेल्या लोकसभेवरती सुद्धा त्यांनी बहिष्कार टाकला. म्हणजे एवढं तीव्रतेचं वातावरण गावामध्ये झालेलं असताना सुद्धा कुठलीही व्यक्ती येऊन त्यांची दखल घेत नाहीये. ही खरंच तर दुर्दैवाची बाब आहे. कारण की मतदान हा लोकशाहीने दिलेला प्रत्येकाचा अधिकार आहे. तो अधिकार बजावण्यापासून त्यांनी नकार दिल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नाहीत. म्हणून आज आम्हाला आमच्या संघटनेच्या माध्यमातून ही टोकाची भूमिका घ्यावी लागलेली आहे. आणि मी एवढं सांगू इच्छिते की जोपर्यंत आमच्या हातामध्ये लेखी काहीही संमती पत्र प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्ही हा उपोषण मागे घेण्यात येणार नाहीये. मग कुठलाही पुढारी कुठलाही नेता येऊन जरी आश्वासन दिलं तर आश्वासनाला बळी पडणारे आम्ही नाहीयेत. आणि कागदी घोडे जे आतापर्यंत या गावकऱ्यांपुढे नाचवले गेले त्याला सुद्धा आम्ही बळी पडणार नाहीत. आमच्या हातामध्ये जोपर्यंत ठोस पुरावा दाखला देत नाहीत तोपर्यंत गावकऱ्यांना मी एवढा शब्द देऊ इच्छिते की तुमची ही मुलगी तुमची ही बहीण तुमच्या पाठीमागे कायमस्वरूपी उभा राहणार आहे. आणि जोपर्यंत तुम्हाला साठवण तलावाचा जो तुमचा प्रश्न आहे तो मार्गी लागत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही. एबी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी वसंत सोनवणे बीड केज.